त्यांना काही ऐकू येत नसे, ओठाच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत, बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली ह्याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केले. उद्युक्त म्हणजे प्रेरित करणे. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. अमाप म्हणजे पुष्कळ, सौख्य म्हणजे सुख. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा. खेद म्हणजे दुःख की मी वाजवण्यात कितीतरी प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानासमोर मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्या दिवशी मी ठरवले की संगीत बंद, पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहे. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्या दिवसापासून व्हायोलिन वाजायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग. उद्योग म्हणजे काम. एकच ध्यास. ध्यास म्हणजे तीव्र ओढ. मी सराव करू लागलो म्हणजे मला भास व्हायचा की पुढचा ताना व सूर मला नाना सांगत आहे. तबल्याचा ठेका त्यांनीच धरलाय व तंबोऱ्याच्या तारावरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. गडबडून जाणे म्हणजे गोंधळून जाणे. पण डोळे मिटून घेताना नानाची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. ह्या परिच्छेदामध्ये शिरीषने आपल्या आयुष्यात एकंदरीत काय घडले हे लेखकाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिरीष इथे आपली दुःखद कहाणी लेखकाला अशा प्रकारे सांगत आहेत की ज्या दिवशी लेखकाला त्याने त्या माणसाला निरोप आणि फीचे पैसे करून पाठवले होते त्याच रात्री त्याचे वडील मरण पावतात. वडील गेल्याचं दुःख त्याला खूप होतं आणि मग ते वडिलाबद्दल अशी माहिती देतो की त्याचे वडील हे उत्तम गायक होते, पण एका अपघातामध्ये ते पूर्णपणे बहिरे होतात व बोलू शकत नाहीत. आपल्या मुलाने गायनकला किंवा वादनकला शिकावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा असते व त्या वडिलांच्या इच्छेखातर शिरीष हा ही गायनकला शिकण्यासाठी आलेला असतो. जेव्हा त्याचे वडील मरण पावतात तेव्हा शिरीषला आपण ह्या गायनकलेपासून दूर जावे असे वाटतं, पण जेव्हा तो विचार करतो की आता वडील आपले हयात नाही आहेत, पण कदाचित ते आपल्याला बघत असतील, आपल्याला ऐकत असतील व त्यांच्या इच्छेखातर त्यांची आवड म्हणून आपण ही कला पुढे न्यायला पाहिजे म्हणून तो रात्रदिवस अगदी दिवसाचे 24 तास ह्या गायन वादन कलेची प्रॅक्टिस करतो व तो चांगल्या प्रकारे वाजवायला शिकतो व तो शिकत असताना जणू काही आपले वडील आपल्या समोर बसले आहेत व त्या गायन कलेमधला पुढचा सूर किंवा ताल जणू काही ते वडीलच देत आहेत असे तो गृहीत धरून तो दिवसाचे 24 तास ही गायनकला शिकत राहतो. त्यामुळे तो ह्या गायनकलेत इतका तरबेज होतो म्हणून तो लेखकाच्या कार्यक्रमात एवढ्या चांगल्या प्रकारे वाजू शकतो. आणि तो सांगतो की जेव्हा मी स्टेजवर होतो आणि मी जेव्हा गोंधळलेला होतो आणि जेव्हा मी डोळे मिटून घेतले तेव्हा फक्त माझ्यासमोर नाना होते आणि मी आणि सूर होते. अशा प्रकारे शिरीष आपली पूर्णपणे सविस्तर अशी गोष्ट सांगतो आणि लेखकाला त्याची ह्या गोष्टीची जाणीव होते. ह्या पाठातून आपल्याला लेखकाला असे जाणून द्यायचे आहे की शिरीष हा आपल्यासाठी नाही तर आपल्या वडिलांचे छंद जोपासण्यासाठी किंवा वडिलांच्या आवडीसाठी तो ही कला शिकत असतो व आपल्या वडिलांची किंमत वडील नसल्यानंतर त्याला ह्या पाठातून त्याने आपल्याला दाखवून दिलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एक विद्यार्थी म्हणून किंवा एक मुलगा म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आईची आपल्याला जेवढी गरज असते तेवढीच आपल्याला
वडिलांची देखील असते।